माय मराठी माय बोलीचं महाचॅनल माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. मित्र, आपण आता पश्चिम घाटातल्या केरळ आणि कोस्टल कर्नाटका याच्या दरम्यान आहोत. म्हणजे आता हा व्हिडिओ चालू असताना आपण कोस्टल कर्नाटकामध्ये आहोत आणि अवघ्या काही वेळामध्ये केरळ चालू होईल. तर तुम्हाला आता बघितलं तर इकडले घरं कौलारू वगैरे हे आपल्या कोकणासारखे दिसत असतील, पण हाच प्रदेश एवढा संपन्न का आणि आपलं कोकण मागं का याचा ज्यावेळेस अभ्यास आपण करतो, तर हा गुजरातपासून सुरू झालेला पश्चिम घाट पार कन्याकुमारीपर्यंत गेला, पण कोस्टल कर्नाटक आणि केरळच एवढा समृद्ध का झाला असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. तर त्याचं कारण आहे की आपल्या कोकणामध्ये जो पश्चिम घाट आहे तिथं पठार नाहीत, आणि कोस्टल कर्नाटक आणि केरळमध्ये इतके पठार आहेत त्या पश्चिम घाटात. पठार म्हणजे जमिनी भरपूर आहेत, भरपूर जमिनी अशी सपाट, मग त्याच्यामुळे तिथं मसाल्याचे पदार्थ असतील, भात असेल, असं इतकं प्रचंड उत्पादन आहे. आणि दुर्दैवानं आपल्या कोकणामध्ये कुठंच तुम्हाला पठार दिसणार नाही, सगळ्या दऱ्या खोऱ्या उंच शेती नाही, आणि इकडे इतके पठार आहेत म्हणून हा प्रदेश इतका संपन्न आणि सधन झाला. आणि पर्यटकांसाठी सुद्धा त्यांनी इतके कष्ट घेतात, म्हणजे केरळ आणि कोस्टल कर्नाटकामध्ये पर्यटकांना अगदी पोलीस त्रास देत नाहीत, तिथली जनता त्रास देत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की आपलं जीवनच या पर्यटकांवरती आहे आणि त्यांची काळजी घेतली पाहिजे, त्यांना धोका नाही दिला पाहिजे, त्यांना फसवलं नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही अगदी एकटे देखील केरळमध्ये बिनधास्तपणे जाऊन फिरून येऊ शकता, तुम्हाला कुठंही कोणीही त्रास देणार नाही. तुम्ही वेगळ्या राज्यातले आहेत, वेगळ्या भाषेचे आहेत, म्हणून तुम्हाला कोणी काही वेगळी वागणूक देत नाही, अगदी त्यांच्या कुटुंबातल्यासारखं, त्यांच्या राज्यातल्या लोकांसारखं, कारण त्यांना माहीत आहे की आपलं जीवनच या पर्यटनावरती अवलंबून आहे. दुर्दैवानं आपल्या महाराष्ट्राला ते एकतर पठार दिलं नाही निसर्गानं, त्याच्यामुळं मानवी वस्ती तिथं फार कमी राहिली, संपन्नता कमी राहिली, पण त्या तुलनेमध्ये इकडं मात्र जवळपास 1300-1400 किलोमीटर प्रचंड पठार आहे त्या घाटामध्ये. म्हणजे तुम्हाला कितीतरी भाताची शेती दिसेल, मसाल्याचे पदार्थ दिसतील, इलायचीची झाडं दिसतील, चहाची झाडं दिसतील, कॉफीची झाडं दिसतील, बागा दिसतील, इलायची, लवंगा, दालचिनी, काय काय आणि काय. आणि त्यांनी तसं विकसित केलं, वेगवेगळे बीच विकसित केले, आंतरराष्ट्रीय दर्जाची तिथं स्वच्छता ठेवली, म्हणून तिथं अगदी जगभरातून लोक येऊन भेट देतात. चांगले हॉटेल्स निर्माण केले, चांगले राहण्यासाठी लॉज निर्माण केल्या, म्हणजे आणि अतिशय माफक दरात तिथं फसवाफसवी नाही, म्हणूनच जगभरातले पर्यटक या ठिकाणी सातत्यानं वर्षाचे 12 महिने भेट देत असतात. त्या तुलनेमध्ये आपल्या कोकणामध्ये मात्र कोणी येत नाही, किंबहुना आपण अपयशी ठरलो तसं विकसित करण्यासाठी. आता तरी सरकारनं, शासनानं, प्रशासनानं यावर दखल घेऊन काही असे पर्यटन स्थळं निर्माण केली पाहिजेत. पर्यटनातून फार मोठं उत्पादन राज्याला मिळत असतं, महसूल मिळत असतं, अनेकांचे संसार चालत असतात. त्या दृष्टीनं तसा दृष्टी असलेला शासनात आणि प्रशासनामध्ये तशी दृष्टिकोन असलेले लोक पाहिजे. धन्यवाद. जय जगत्.